हरिओम हो, मी स सौ रोमावीरा नागेश करपे सावंतवाडी उपासना केंद्र मी मागील चार पाच चार पाच वर्षापासून उपास सावंतवाडी उपासना केंद्रामध्ये येते असे बरेच मोठे अनुभव येत हो राहिले बापूशाई पण त्यातलाच एक चांगला आणि म्हणजे महत्त्वाचा अनुभव हो म्हणजे माझ्या मिस्टरांच्या नोकरीविषयीचा अनुभव हो मी तुमच्याकडे शेअर करते आहे तर माझे मिस्टर नागेश करपे ते इकडे सावंतवाडी इकडे पाटील टॉवरमध्ये इकडे नोक जॉब प्रायव्हेट जॉबमध्ये होते तर काही खाजगी कारणास्तव असतं त्यांना तो जॉब म्हणजे सोडावा लागला तर खूप ठिकाणी चा असं म्हणजे खूप ठिकाणी त्यांना म्हणजे असं टेन्शन आलं की आता मच्छरांची नोकरी ह्या ह्याविषयी माझी दोन मुलं आहेत मला तर त्याच्यामुळे खूप म्हणजे असं मोठं संकट आमच्यावरती ओढवलं पण तरी पण मी बापूंच्या म्हणजे उपासना येत होती आणि म्हणजे दर्शनवारी म्हणजे स्वस्तिक क्षेम संवादमध्ये मी बापूंना साकडं घालायची की काहीतरी करा पण माझे मिस्टर रोज म्हणजे ज जे त्यांचे मित्र परिवार होता त्यांचे फ्रेंड सर्कल जे होते त्यांना सगळ्यांना ते म्हणजे हे सांगायचे की मला नोकरीसाठी मला कुठेतरी हे करा ते बघाय सांगायचे तर कुठेच म्हणजे खूप त्यांनी बायरोटवारी सगळीकडे त्यांनी पसवले होते आपले पण कुठेच त्यांना म्हणजे असं नोकरीसाठी म्हणजे रिप्लाय येत नव्हता सगळे की निगेटिव्ह नस त्यांना असं येत होतं तर खूप ठिकाणी त्यांनी म्हणजे प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना कुठेच म्हणजे यश येत नव्हतं तर त्यातच माझ्या नंतर मग असं उपासना केंद्रामध्ये मी येऊ लागली तर नवीनच बापूने रामा, रामा गजर हा मंत्र सुरू केला होता की सोळा माळा करायच्या तर मला एका म्हणजे बापू भक्तानं सांगितलं की तू सोळा माळा कर तु तर तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व होईल तर ठीक आहे म्हटलं मी मग मा, सोळा माळा नाही मग एक दिवस मी एक माळ केली दुसऱ्या दिवशी मग मी असे पाच माळा केल्या तिसऱ्या दिवशी मग मी सहा माळा केल्या आणि चौथ्या दिवशी मग मी ठरवलं नाही मी सोळा माळा करणारच तर असंच मग सोळा माळा मग पहाटे मी लवकर उठली पाच वाजता उठली आणि काउंटर हातात घेतला आणि रामारामा गजर सुरू करायला सुरुवात केली असे माझे म्हणजे चार पाच माळा पूर्ण झाल्या चार पाच माळा पूर्ण झाल्यानंतर सात साडेसात ते आठ वाजता माझ्या मिस्टरांना एका त्यांच्या मित्रांनी कॉल केला की असं असं कळंगूट इकडे गोवा कळंगूट येते एक रिसॉर्ट सुरू होते आणि तिकडे वॅकन्सीज आहेत तर तू तु ताबडतोब तुझी बॅग भरण ताबडतोब तू ये माझ्या मिस्टरांनी लगेच आपल्या बायोडाटावर जे काही डॉक्युमेंट्स होते ते सोबत घेतले आणि ते बरोबर निघाले तर मी म्हटलं बापूंची उधी लावून जावा तर मी त्यांच्या म्हणजे पॉकेटमध्ये उधी टाकली बापूंचा एक त्यांना फोटो दिला तर ते मला ठीक आहे मी जातो मला म्हणाले तू सारखेच की मला कॉल करत राहू नको मग जर मी सिलेक्शनमध्ये झालं तर मी तुला स्वतःहून तुला कॉल करेन तर मग मी बापूं मुलांना शाळेत पाठवली माझं जे काही म्हणजे नित्यक्रम जे होतं ते मी सुरू केलं आणि असंच मी माळा चार पाच माझ्या माळा आधी सुरुवातीला झाल्या होत्या तर मी नंतर बारा नंतर मग मी अशीच बसली बापूंचे फोटोसमोर आणि माळास रामारामाचं गजर सुरुवात केली रामारामा गजर सुरू करता करता एकदम म्हणजे मला इतकं म्हणजे बापूंचे फोटो बघून खूप रड रडायला आलं बापू म्हटलं बापूंना म्हटलं बापू प्लीज माझ्या छोटी मुलांकडे बघून तरी तुम्ही ह्याना नोकरी जॉब मिळवून द्या म्हटलं मग तिकडे रिसॉर्टमध्ये रिसॉर्टमध्ये माझे मिस्टर पोहोचले कळंगुटला तिकडे त्यांचं इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी त्यांना मी कॉ कॉल केला तर काय झालं तर ते म्हणाले अजूनपर्यंत काही कळवण्यात आलं नाही आहे तर नंतर म्हणजे हे कळवतील तर तरी पण मी माझं म्हणजे रामारामा गरज सुरूच केला आणि संध्याकाळी बरोबर माझे फक्त दहा माळा झाल्या होत्या सहा माळा शिल्लक होत्या सहा माळा शिल्लक होत्या तर नंतर माझ्या मिस्टरांनी स्वतःहून मला कॉल केला की मी माझं असं असं सिलेक्शन झालेलं आहे आणि म्हणजे ते रिसॉर्टचे जे मालक आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आता घरी जाऊ शकत नाही मी तुम्हाला आठ दिवसाची इकडे ट्रेनिंग देणार आहे आणि तुम्ही इथेच राहा तर माझे मिस्टर आणि म्हणजे जाताना काही कपडे वगैरे काही आपले नेले नव्हते तर त्यामुळे त्यांना तिथेच राहावं हो लागलं तर दुसऱ्या दिवशी परत रिटर्न दोन दिवसांनी माझे मिस्टर घरी आले आणि आपलं जे काही सामान वगैरे हो, ते जे काही होतं ते सगळं व्यवस्थित ते घेऊन गेले आणि म्हणजे तिकडे गेले म्हणत म्हणजे त्यां त्यांना नोकरी मिळाली म्हणजे नोकरी मिळाली म्हणजे माझे सोळा माळा पूर्ण झाल्या होतात माझे पण मला हे कॉल आला म्हणजे नोकरी मिळाली असं असंच मी सहज बसली आणि बापूंकडे असं बघत राहिले सोळा माळा पूर्ण झाल्या आणि कोणतरी माझ्या डोक्यावरती असं हात ठेवल्यासारखा झाला म्हणजे मला असं भास झाला की घाबरू नको बाळ मी आहे तुझ्या पाठीशी कशाला हे करते मा तर माझी इतक्याच मला वाटलं माझा मुलगा माझी मुलगी आली असणार पाठीमागून म्हटलं तर असं बघ आजूबाजूला मी बघते तर कोणच म्हणजे कोणच नव्हता आजूबाजूला तर नंतर असं कोणतरी असं माझ्या डोक्यावरती हात ठेव असं जड काहीतरी माझ्या डोक्यावरती ठेवल्याच काय वाटलं मग नंतर माझा आता बापूंच्या कृपेने माझा संसार पुन्हा एकदा सुरळीत झाला आणि आता माझ्या मिस्टरना कळंगूट येते रिसॉर्टमध्ये ते चांगल्या ह्याच्यावरती तिथे म्हणजे त्यांना नोकरी मिळाली आहे वीकली त्यांना हॉलिडे मिळते आणि चांगला त्यांना तर म्हणजे पगार पण त्यांना तसं म्हणजे आता सुरुवातीलाच नवीन सुरू झालं आहे त्यामुळे पगार म्हणजे जेमतेम आहे तरी पण आमची कार्ड कसर सुरू आहे पण तरी पण मी बापूंच्या कृपेने मी खूप आनंदी आणि सुखी आहे की खरंच अशीच कृपा माझी बापूंची माझ्या कुटुंबावर माझ्या मुलांवरती असू देत श्रीराम हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संगीत